निवडणुका या स्वच्छ आणि पारदर्शक वातावरणामध्ये व्हाव्यात अशी अपेक्षा मतदार म्हणून करणं काही गैर नाही. परंतु सध्याच्या काळामध्ये या EVM-बद्दल सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये एवढा संशय निर्माण झालेला आहे की आपण दिलेलं मत आपल्याला पसंत असणाऱ्या उमेदवारालाच जाईल याची खात्री लोकांना राहिलेली नाही. या संदर्भामध्ये सर्वसामान्यांच्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्या शंका काढून टाकायला निवडणूक आयोग अपयशी ठरलेला आहे. आणि निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्तच म्हणतात की सत्य बोलल्यास जीवास धोका येतो. याचा अर्थ या देशामध्ये स्वच्छ आणि पारदर्शक वातावरणामध्ये निवडणुका होत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये ज्या इंग्रजांना या देशातल्या जनतेनं हातात शस्त्र न घेता हाकलून लावलं आणि छोडो भारतचा नारा 9 ऑगस्टला दिला, त्याच 9 ऑगस्टला आजा ऑगस्ट क्रांती मैदान ते चैत्यभूमी हा लॉंग मार्च या मुंबईमध्ये मतदार काढणार आहेत. याच्यामध्ये नेतृत्व मतदारांचं आहे आणि मतदारांनीच आता हे आंदोलन हातामध्ये घ्यायचं ठरवलं आहे. आणि या आंदोलनामध्ये एक सर्वसामान्यांच्या वर्गणीतून निवडणूक लढवणारा प्रतिनिधी म्हणून मीही सामील होणार आहे.